नमस्कार सुविद्या किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्याचा चिवडा तो अगदी एक महिनाही ठेवला तरीही नरम पडत नाही त्यासाठी आपण बनवणार आहोत एक सिक्रेट मसाला हा आपण घरीच बनवणार आहेत तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी घेतले आहेत मी अर्धा किलो पातळ पोहे हे, हे बघा अशा प्रकारचे पातळ पोहे मार्केटमध्ये कुठेही किराणा दुकानात मिळतात तसेच दीडशे ग्रॅम घेतले आहेत मक्याचे पोहे ते आपल्याला फ्राय करून त्यामध्ये घालायचे आहेत दीडशे ग्रॅम घेतले आहेत खोबरं म्हणजे एक वाटी सुकं खोबरं एक वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत अंदाजे दोनशे ग्रॅम आणि एक वाटी घेतले आहेत पिठी डाळ्या म्हणजेच डाळवं अंदाजे दोनशे ग्रॅम तसेच चाळीस ते पन्नास कडीपत्त्याचे पानं आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या अशा कापून घेतलेल्या आहेत सात ते आठ हिरवी मिरची चला मग आता आपण पोहे भाजून घेऊया त्यासाठी एक जाड ताळाची कढाई घ्यायची आहेत आणि तिला पहिले गरम गॅ फास्ट गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर स्लो गॅस करून त्यामध्ये पोहे घालायचे आहेत त्याला सतत मिक्स करत सात ते आठ मिनटं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि ते भाजले का नाही त्यासाठी हाताने असं चेक करायचं आहे एकदम कुरकुरीत झाले की समजायचं आपले पोहे भाजलेले आहेत चला मग आता आपण काढून घेऊया आणि दुसरी ही बॅच त्यामध्ये अशीच भाजून घेऊया एकदम कुरकुरीत अशी हे बघा दुसरी बॅचही आपली भाजलेली आहे ते आता आपण एक मोठ्या परातीत काढून घेऊया हे बघा व्यवस्थित असे आपले पोहे कुरकुरीत झालेले आहेत बघू शकतात एकदम भारी भाजलेले आहेत आणि आता आपण त्यासाठी फोडणीसाठी तयार करून घेऊया शेंगादाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत पहिले तर त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम तेल घेतलेले आहेत ते व्यवस्थित असं गरम करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला शेंगादाणे व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत पण त्याचा कलरही चेंज होऊ द्यायचा नाहीत म्हणजे काळपटपणा येऊ द्यायचा नाहीत हे बघा असे असले की तेव्हाच काढून घ्यायचे आहेत आपले शेंगादाणे एकदम असे व्यवस्थित कुरकुरीत झालेले आहेत त्याच ते तेलामध्ये आपल्याला खोबरंही फ्राय करून घ्यायचं आहेत बारीक खोबरं कापण्यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगते खोबरे बारीक कापायचं असेल अशी वाटी कापल्या जात नाही तर आपण खोबऱ्याची वाटी ही धुवून घ्यायची तिला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि आठ ते दहा मिनटं ठेवायचं आहेत नंतर त्याचे काप करायला घ्यायचे एकदम व्यवस्थित असे काप होतात नाहीतर फ्रीजरमध्ये ती खोबऱ्याची वाटी ठेवून द्यायची आहेत आणि एक दीड तासाने त्याला काढायचं आहेत बाहेर काढून ठेवायचं आहेत आठ ते दहा मिनटं आणि नंतर कापायला घ्यायचे एकदम व्यवस्थित असे काप होतात एकदम इझिली होतात अजिबात टाईम लागत नाही हे बघा आपलं खोबरंही व्यवस्थित असं फ्राय झालेले आहेत आता आपण काढून घेऊया त्यातच आपल्याला डाळ्या घालायच्या आहेत म्हणजे पिठी डाळ्या फुटाण्याच्या डाळ्या तसेच त्याला डाळवंही बोलतात त्याला आपल्याला तीन ते चार मिनटं फक्त फ्राय करायचं आहेत आणि नंतर काढून घ्यायचं आहे हे बघा याला जास्त उशीर अजिबात लागत नाही काढून घेऊया आता आपण हे त्याच तेलामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचे आहेत कडीपत्त्याचे पाने तर हे चाळीस ते पन्नास कडीपत्त्याचे पाने आहेत फ्रेश कडीपत्त्याचे पानं हे आपल्याला चांगले व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहेत त्याने आपल्या चिवड्याचा फ्लेवर एकदम भारी येतो आणि ते कुरकुरीत व्यवस्थितही दिसतात बी आणि खाण्यासाठीही व्यवस्थित लागतात हे बघा बघू शकतात असं मिक्स करून त्याला कुरकुरीत करायचं आहे त्यालाही काळपट होऊ द्यायचं नाही बघू शकतात आपला कडीपत्ता एकदम मस्त कुरकुरीत झालेला आहे हे बघा तो आता आपण काढून घेऊया एका डिशमध्ये आणि त्याच उरलेल्या तेलामध्ये आता आपल्याला मक्याचे पोहेही भाजून घ्यायचे आहेत तर ते आपल्याला एक साथ घालायचे नाहीत एक एक मूठ घालून त्याला फ्राय करायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित असे फुलतात बघू शकतात अशा प्रकारे म्हणजे कच्चा एकही त्यामध्ये राहणार नाही किंवा कडक होणार नाही अशा प्रकारे आपण सर्व फ्राय करून घेऊया आणि त्यातलं ते मी तेल काढून घेतलेले आहेत फक्त फोडणीसाठी दोन चमचे तेल ठेवलेले आहेत त्यामध्येच आपल्याला घालून घ्यायचे आहेत दोन चमचे मोहरी म्हणजे छोटे दोन चमचे तर मोठा एक चमचा आणि त्यामध्येच आता आपल्याला मिरच्याही व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे कडक होईपर्यंत फ्राय करायच्या आहेत बारीक गॅसवरती हे बघा बघू शकतात त्याला चार ते पाच मिनटं व्यवस्थित असं बारीक गॅसवरती या मीडियम गॅसवरती भाजलं तरीही चालतं हे बघा अशा प्रकारे एकदम कुरकुरीत अशा फ्राय झालेल्या आहेत त्यामध्येच आपल्याला आता लसूण लसूण अशा प्रकारे मी काप केलेले आहेत उभे काप मारलेले आहेत त्यालाही आपल्याला एकदम एक असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा बघू शकतात लसूणाचा एकदम कुरकुरीतपणा झालेला आहे त्यामध्येच आपल्याला एक चुटकीभर हिंग म्हणजेच साधारणतः अर्धा चमचा या त्यापेक्षा कमी असा हिंग घालून त्यालाही फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण फोडणी बाजूला ठेवूया आणि त्यासाठी एक मसाला म्हणजे सिक्रेट मसाला जो मी सांगितला होता तो आता बनवून घेऊया त्यासाठी घेतले तीन चमचे धणे म्हणजे तीन टीस्पून धणे घेतलेले आहेत त्यालाही आपल्याला एकदम खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे धण्याचा हा वास येतो एकदम खमंग भाजल्यानंतर आणि ते थोडे भाजले की त्यामध्येच आता आपण घालून घ्यायचे आहेत तीन चमचे बडूशेप त्यालाही आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहेत बघू शकतात त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि त्यामध्येच आता आपल्याला तीन चमचे जिरे घालायचे आहेत तेही आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत धने जिरे आणि बडूशेप हे व्यवस्थित भाजले की त्याचा असा खमंग वास येतो आणि ते असं वाटतं की असेही खाल्ले तरी एकदम परफेक्ट वाटतात हे बघा आता आपण ते एका डिशमध्ये काढून हो घेऊया त्याला थोडं थंड होऊ देऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर वाटून घेऊया धने जिरे बडुशे भाजलेले आहेत त्यामध्येच आता आपल्याला घालून घ्यायचे आहेत तीन चमचे साखर आणि दोन चमचे घातलेले आहेत मी मीठ बघू शकतात मीठ हे कमी जास्त करू शकतो पण आता त्यामध्ये जर मीठ थोडं जास्त घातलं तर सर्व मसाल्याला लागतं एक चमचा हळदी पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा अमचूर पावडर आणि एक चमचा काळा मीठ घालून त्याला व्यवस्थित असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे चला तर आता आपण सर्व पोहे मिक्स करून घेऊया पोह्यामध्ये घातले आहेत हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत मक्याचे पोहे आणि आपले कागदी पोहे हे बघा त्यामध्येच आता आपल्याला सर्व वस्तू घालून घ्यायच्यात म्हणजे त्या जिन्नस आपण फ्राय केलेल्या आहेत त्या सर्व घालून घेऊया शेंगादाणे डाळवं कडीपत्ता आणि खोबरं हे बघा त्याला व्यवस्थित त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे काही मोठं भांडं असेल तर त्यामध्ये घ्या म्हणजे मोठी परात असेल माझ्याकडं परात जरा थोडी छोटी आहेत तुमच्याकडे मोठी असेल तर ती तू यूज करा किंवा मोठ्या टोपामध्ये केलं तरीही चालेल आणि शेवटला आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आपण जी फोडणी तयार केलेली होती ती घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यातच आता आपण घालून घेऊया आपला सिक्रेट मसाला हे बघा पूर्ण मसाला मी त्यामध्ये घातलेला आहे आणि दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचा आहेत किंवा चमच्याने मोठ्या भांड्याला मी भांड्यात घातला आणि मिक्स केला तरीही चालेल जसं जसा मिक्स होईल तसं तसं त्याला व्यवस्थित असा कलर येईल हे बघा त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि ते मुरल्यानंतर अजूनच त्याचा कलर एकदम फुलून दिसेल आपला चिवडा अगदी परफेक्ट रेडी झालेला आहे मी दोन परातीमध्ये केलेला आहे कारण तो एक्स्ट्रा झाल्यामुळे त्या प परत छोटी असल्यामुळे त्यात होत नव्हता हे बघा आपला चिवडा एकदम परफेक्ट असा रेडी झालेला आहे बघू शकतात एकदम सुंदर असा रेडी झालेला आहे हे बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा